गुन्हे दाखल होण्याच्या संख्येत वाढ होत असली तरी गुन्हे उघड होण्याचं प्रमाणही वाढलं आहे अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद शहरात सध्या 29व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांची धामधूम सुरू आहे. याच स्पर्धांनिमित्त महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर हे औरंगाबादेत आले आहेत. स्पर्धेनिमित्तानं शहरातील रामा हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सतीश माथुर यांनी मान्य केलं. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्याच प्रमाणात गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढही होत असते. गुन्हे दाखल होण्याच्या आकड्यांकडे आमचं लक्ष नसून दाखल झालेल्या गुन्ह्यांना उघड करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. मागील वर्षीच्या आकडेवारीची तुलना केली असता गुन्हे उघड होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याची प्रतिक्रिया महासंचालकांनी दिली. गुन्हे कमी करण्याचा आमचा उद्देश नाही आहे, म्हणजे गुन्हे नोंदवून त्यांना डिटेक्ट करणे हा मुख्य उद्देश कोणत्याही संस्थाचा असला पाहिजे. पोलिसांचा ज्या अर्थी आम्ही पोलीस स्टेशन वाढवतोय आणि लोकसंख्या वाढते त्यामुळे गुन्हे वाढणे साहजिक आहे, परंतु गुन्हेगारी म्हणजे दारागिरी, फोर्सेबल क्राईम, एक्सटॉर्शन हे सगळे थांबवण्याचे आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही चांगल्या रीतीने ते हाताळलेले आहेत. 2016 आता CID क्राईमने आम्हाला जी माहिती दिलेली आहे की ते भरपूर घट झालेली आहे गुन्ह्याचे ह्याच्यात आणि डिटेक्शन पण आमचं चांगलं झालेलं आहे. मुंबई इथं काही पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्वावर पोलिसांची ड्युटी 8 तास करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात 8 तासांची संकल्पना राबवणार का याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पोलीस कर्मचाऱ्यांची वेळ 8 तास करणं सध्या तरी शक्य नसून यासाठी लागणारे संख्याबळ पुरेसं नाही, शासनाशी सकारात्मक चर्चा सुरू असून येत्या काही काळात या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेल, त्या अनुषंगानं हालचाली सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. पूर्वी वीकली ऑफ एक पगार 60 रुपये दिवसाचा मिळायचा, तर संपूर्ण दिवसाचा पगार मिळतोय आणि वीकली ऑफ बंद करायची आमची स्वतःची प्रवृत्ती होती की काय झालं की वीकली ऑफ बंद करायचे आम्ही, ते आता आम्ही फार कमी केलेलं आहे प्रमाण, त्यामुळे पोलिसांच्यावरचे जे ताण आहे ते कमी होत चाललेलं आहे. सो देर इज अ आमच्या ऍटिट्यूड मध्ये पण भरपूर बदल आहे आणि बाकीचे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी मुक्त संवाद साधत माथुर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.